अतिशय महत्त्वाच्या या प्रास्ताविकाच्या वेळेला एक गोष्ट आठवली. विनयजींनी सांगितलेली की 1991 साली ज्यावेळेला या कार्यक्रमासाठी भूमिपूजनासाठी अडवाणी आदरणीय अडवाणी साहेब इथं आलेले होते त्यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं होतं की आपल्या देशाच्या विकसनशील प्रक्रियेमध्ये तीन महत्त्वाची क्षेत्र अशी आहेत की ज्यांच्या प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये पाहिजे तेवढा विचार झालेला नाही आहे, आणि त्यातली दोन, एक पत्रकारितेचं क्षेत्र, एक रंगभूमीचं क्षेत्र, आणि दुसरं म्हणजे राजनीतीचं क्षेत्र. त्याच्यानंतरच्या काळामध्ये रंगमंच म्हणजे रंगभूमी आणि पत्रकारिता या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था उभ्या राहिल्या, परंतु राजनीतीच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणारी अशी संस्था हिची कायमची एक उणीव आपल्या समाजामध्ये होती, जी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीनं भरून काढलेली आहे असं त्यावेळेला भाकीत आदरणीय अडवाणीजींनी केलेलं होतं. आणि आज बरोबर 22 वर्षांनी त्रिदशकपूर्ती सोहळ्याला पुन्हा एकदा त्यांचे शुभाशीर्वाद मिळत आहेत. हा किती सुंदर संकेत आहे एका संस्थेच्या दृष्टीनं. पुढं जाते. 1992 पर्यंत संघाचे गोव्यातले प्रचारक म्हणून कार्यरत असलेले रवींद्र साठे आता यानंतरची सूत्र आपल्या हाती घेतील काही काळासाठी. पूर्ण वेळ प्रचारक म्हणून काम केल्यानंतर ज्यावेळेला व्यावहारिक पातळीवर विचार करण्याची वेळ आली त्यावेळेला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकर्ते म्हणून राहणं हे त्यांनी पसंत केलं. 20 वर्ष प्रबोधिनीचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून ते कार्यरत राहिले आणि 2005 पासून कार्यकारी संचालक म्हणून ते कार्यरत झाले. मंडळी, आनंदाच्या क्षणी किंवा अत्यंत महत्त्वाच्या क्षणी आपल्या खूप जवळच्या माणसांना विसरणं ही मानवी प्रकृती आहे, परंतु अशा वेळेला ज्यांनी महत्त्वाचं आपल्या आयुष्यामध्ये योगदान दिलं त्या सगळ्यांचं स्मरण करणं, त्यांचा आदर सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे. आणि त्या संस्कृतीला धरून प्रबोधिनीच्या वाटचालीमध्ये ज्यांनी मोलाची भूमिका बजावली अशा कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा अशी प्रबोधिनीची मनीषा आहे. त्यासाठी रवींद्र साठे यांना मी पाचारण करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण सर्वांनी प्रबोधिनीविषयी एक परिचयपट बघितला. त्याच्यात आपण बघितलं असेल की मुंबईच्या चंचल स्मृती येथील कार्यालयात आमचं छोटंसं काम सुरू झालं आणि आज युनोपर्यंत त्यांनी झेप घेतलेली आहे. या गेल्या 30 वर्षाच्या वाटचालीत ही संस्था मोठी करण्यात, तिचा विकास होण्यात आणि तिला प्रतिष्ठा मिळवून देण्यात ज्या ज्या व्यक्तींनी आम्हाला मोलाचं सहकार्य दिलं, आम्हाला मदत केली, आम्हाला मार्गदर्शन केलं, अशा व्यक्तींबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी याकरता अशा व्यक्तींचा कृतज्ञता सन्मान आम्ही या निमित्ताने करत आहोत. आणि आमच्या मनातील भावनांचे प्रतीक म्हणून त्यांना माननीय अडवाणी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करीत आहोत. माझी सर्व सत्कारमूर्तींना विनंती आहे की आमचे कार्यकर्ते त्यांना मंचावर घेऊन येतील. मी प्रथम त्यांचा परिचय करून देईन आणि त्यानंतर त्यांनी माननीय अडवाणी यांच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारावा. सत्कारमूर्तींमधील पहिल्या व्यक्ती आहेत श्रीयुत सुधाकर राजे. सुधाकर राजे एक ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक आहेत. ऑर्गनायझरचे संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम बघितलेलं आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती तसेच आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमधून त्यांनी विपुल लेखन केलं आहे. जनसंघ काळापासून त्यांच्या या विचारधारेशी नातेसंबंध आहेत. इंग्रजी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. एकच दाखला मी केवळ देतो माननीय अटलजींची संसदेतली 3 तप असं हिंदीतला एक मोठा ग्रंथसंग्रह आहे. त्याचं जेव्हा इंग्रजीत भाषांतर करण्याची वेळ आली त्यावेळेला राजेसाहेबांचं नाव अटलजींकडे सांगितलं गेलं तेव्हा अटलजींचे उद्गार होते, यदि सुधाकर कर रहा है तो ठीक आहे, मला वाटतं त्यांचं इंग्रजीविषयीचं प्रभुत्व सांगणारा एवढा दाखला पुरेसा आहे. म्हाळगी प्रबोधित गेल्या 22 वर्षांपासून त्यांचे संबंध आहेत. 1990 साली आम्ही संदर्भ सेवा विकास संदर्भ सेवा केंद्र सुरू केलं, जे अभ्यासू कार्यकर्त्यांना उपयुक्त ठरेल अशी ती सेवा होती. ह्या प्रकल्पाचा विकास आणि त्याची गुणवत्ता वाढण्यासाठी राजांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. एखाद्या कार्यकर्त्यासारखे आजही आमच्यात ते सक्रिय सहभागी होत आहेत. मी माननीय अडवाणीच्या विनंती करतो की त्यांनी सुधाकर राजे यांचा सन्मान करावा. सत्कारमूर्तीतील दुसरं नाव आहे
राष्ट्रसेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती सुशलाताई महाजन, श्रीमती सुशलाताई महाजन, सुशलाताई महाजन पुढचं नाव आहे, भारतीय जनसंघाचे ज्येष्ठ संघटक स्वर्गीय मधुकरराव महाजन यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत। मधुकरराव महाजन यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महाजनांच्या परिवारजनांनी प्रबोधिनीकडे काही राशी सोपवली आणि त्या राशीच्या व्याजातून मधुकरराव महाजन स्मृती पुरस्कार योजना सुरू झाली। 1991 साली ही योजना कार्यान्वित झाली आणि या योजनेच्या माध्यमातून सामाजिक, वैचारिक आणि उद्योग क्षेत्रातल्या अनेक दिग्गज मंडळींशी प्रबोधीचा संपर्क आला, त्यांना सन्मान देण्यात आले। आत्तापर्यंत 10 पुरस्कार त्या योजनेत दिले गेले। ज्या व्यक्तींचा उल्लेख करायचा ज्यांना पुरस्कार मिळाले त्याच्यात माधवराव काणे, श्रीग माजगावकर, विमल केडिया, मनीषा चौधरी अशी मान्यवरांची नावं आहेत आणि त्यांना पुरस्कार देण्यासाठी दत्तोपंत ठेंगडी, स्वतः अटल बिहारी वाजपेयी, ॲपलॅपचे प्रभाकर देवधर, सूरज बान असे दिग्गज पुरस्कार देण्यासाठी येऊन गेले। या पुरस्कारामुळे प्रबोधिनीला एक वेगळा आयाम मिळाला। अशा सुशलाताई महाजनांचा सत्कार माननीय अडवाणी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। सन्मानसूचीतील पुढचं नाव आहे श्रीयुत सुधीर नांदगावकर। नांदगावकर एक ज्येष्ठ सिने पत्रकार आहेत आणि चित्रपट चळवळीतील ख्यातनाम कार्यकर्ते म्हणून आहेत, आपण त्यांना सर्वांना ओळखतो। अटलजी अडवाणींपासून अनेक ज्येष्ठ मंडळी नांदगावकरांना ओळखतात, ते चित्रपट समीक्षक म्हणून, केवळ कार्यकर्ते म्हणून नव्हे। म्हाळगी प्रबोधिनीने सामाजिक कार्यकर्त्यांसाठी 2 चित्रपट महोत्सव घेतले, एक स्पंदन आणि युगांतर असे सामाजिक कार्यकर्त्यांसाठी चित्रपट महोत्सव योजणारी प्रबोधिनी एकमेव संस्था आहे आणि या चित्रपट महोत्सव योजनेमागे नांदगावकर यांचं मुख्य मार्गदर्शन राहिलेलं आहे। पुढचं नाव आहे अमेरिका स्थित श्रीनारायण चांडक। हिंदू स्वयंसेवक संघाचे ह्युस्टन येथे ते काम करत आहेत। स्वयंसेवी संस्थांचे आत्मभान जागवणारी संस्था बांधणी सहयोग योजना प्रबोधिनीच्या माध्यमातून 2007 साली चालू झाली। सामाजिक संस्थांच्या कार्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या विदेशातील काही हितचिंतकांच्या सहकार्याने ही योजना सुरू झाली। चांडक हे त्यापैकी एक आहेत। स्वयंसेवी संस्थांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणे अशा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। पुढचं नाव आहे श्रीयुत आरिफ नुराणी। ज्या संकुलात आपण बसलोय त्या संकुलात आल्यावर कोणी विचारलं की याचा आर्किटेक्ट कोण, ते आरिफ नुराणी आहेत। मला वाटतं एवढी त्यांची ओळख पुरेशी आहे।
पुढचं नाव आहे मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध निर्माते श्रीयुत अजित भुरे। कला विश्वात वावरणारे भुरे यांना विदर्भात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येने व्यथित केले आणि त्यांच्याच प्रेरणेतनं अन्नदाता सुखी भव ही योजना प्रबोधिनी सुरू केली। आज या प्रकल्पाद्वारे आम्ही 250 महिलांना मदत दिलेली आहे आणि 50 विद्यार्थ्यांना लाभ दिलेला आहे। त्याची मूळ गंगोत्री हे अजित भुरे आहेत। पुढील नावे यशवंत ठकार, पुण्यातील एक सामाजिक संशोधक आहेत। प्रबोधिनीच्या सामाजिक संशोधन कक्षाचे ते संचालक म्हणून काम करतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 2 आगळेवेगळे उपक्रम प्रबोधिनी योजले, त्यातला एक होता कारगिल युद्धाच्या आधी भारतात जेवढी युद्ध झाली त्या युद्धात जे शहीद परिवार झाले त्या परिवारातील महिलांच्या स्थितीबद्दल एक सर्वेक्षण केलं आणि दुसरा प्रकल्प हाती घेतला होता तो धोलाईवरा या गावाचं पुनर्वसन। या दोन्ही प्रकल्पात ठकार यांचं नेतृत्व आम्हाला लाभलं। पुढचं नाव आहे जयमृग, संघाचे बालपणापासून स्वयंसेवक आहेत। मुळात वैचारिक आणि बौद्धिक विषयाची त्यांना आवड होती आणि प्रभूंच्या संपर्कात आले आणि पश्चिम बंगालमध्ये आम्ही एक अभ्यासगट पाठवला होता, त्या अभ्यासगटाचे एक सदस्य म्हणून त्यांनी काम केलं। आज टाइम्स नऊ सारख्या चॅनेलवर ते एक निवडणूक विश्लेषक म्हणून जातात, त्यांना आमंत्रित मुद्दाहून केलं जातं। मूळचे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, एक प्रतिकात्मक त्यांना सन्मान माननीय अडवाणी करत आहेत। यानंतर शेवटचा सन्मान आहे प्रबोधिनीतील आमचे सहकारी महेश सावंत यांचा। सुरुवातीस कार्यालयीन सहाय्यक म्हणून ते आले आणि आज प्रबोधिनीचा सगळा लेखा विभाग समर्थपणे सांभाळत आहेत। सर्व सहकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार माननीय अडवाणी करत आहेत। सर्व सत्कार झाले परंतु ज्याच्या अथक परिश्रमाने प्रबोधिनी उभी राहिली अशा विनय आणि रवी या दोघांचे सत्कार माननीय लालजींच्या हस्ते झाला पाहिजे। मी लालजींना विनंती करतो की त्यांनी विनयचा सत्कार करा। रवींद्र साठे, यानंतर इतक्या हृदय अशा प्रसंगानंतर एकदम व्यावहारिक पातळीवर बोलायचं, बोलणाऱ्याला खूप जड जातं, पण तरी देखील पुढची कार्यवाही करणं हे अतिशय गरजेचं आहे। आपल्या लक्षात आलेलं असेल की मुळापासून न सुटलेला, मुळाशी बांधिलकी राखून असलेला पण व्यापकपणे पुढे जात असलेला एक सुदृढ असा प्रवाह म्हणजे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी। या निमित्तानं एक स्मारिका इथं निर्माण केलेली आहे आणि तिचं विमोचन भैयाजींच्या हस्ते व्हावं अशी आमची सगळ्यांची मनीषा आहे। तशी विनंती माननीय भैयाजींना मी करणार आहे। या निमित्तानं प्रशिक्षक, प्रशिक्षार्थी, कार्यकर्ते या सर्वांची मनोगत आणि आठवणी अत्यंत हळुवारपणे इथं मांडलेले आणि या स्मरणिकेचं शीर्षक आहे योगदान। सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी आपण त्यांना विनंती करूया।